मैं दिया जाके बंदूक उसको, पर तू समझता है ना मैं जान का फिक्र। पृथ्वी थिएटरचं वेगळेपण नेहमी सगळे सांगतात की प्रेक्षक असे इथे बसलेले असतात, म्हणजे तुम्ही इथे परफॉर्म करताय आणि समोर माणूस बसलाय। मुळात कसं आहे की आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की ऑडियन्सला बघायचं नाही, ऑडियन्समध्ये बघताना शून्यात नजर गेली पाहिजे आणि वरती असं बघा म्हणजे बॅल्कनीतल्या लोकांनाही दिसेल, खालच्यानाही दिसेल सगळं असं वगैरे सगळं कट्टू। मी इथं आलो मागनं आलो असा पहिल्यांदा पृथ्वी, म्हटलं संपलं आलो संपलं। तुम्हाला तुमच्या ब्रीदिंग बरोबर त्यांचं ब्रीदिंग जॉईन करायला पाहिजे। नाव यू नो दे आर विथ यू। क्या बात आहे, क्या बात आहे। मी एक ट्रिक करतो, ते सगळे तिकडे बघत असतात आणि मी येऊन नमस्कार, त्यांना एक धक्का बसतो, ते असे बघतात आणि बघितले नमस्कार आपको भी अंश थिएटर ग्रुप आज आप सबका स्वागत करता है। सो बाय दैट टाइम आई स्टार्ट द प्ले आई नो वन थिंग फॉर श्योर दैट दे वॉन्ट टू वॉच इट। नाउ दे आर विथ मी द वाइल आई एम कमिंग ऑन स्टेज, देयर आईज द ब्रेथ एवरीथिंग इवेंचुअली इज नाउ ऑन स्टेज। ब्लॅकआउट होतो आणि वी हिअर क्लॅप्स। भगवान तुम्हारी जिंदगी में कब एंटर किए, बायकोला सांगतो। एक्झाम होती तिथं नाक रगड 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 कर नमस्कार करो। आता मी रगड रगड बोलतोय तिथपर्यंत ना ऑडियन्समध्ये कोणाला ठसका लागला। व्हाइल आय वॉज टॉकिंग की नाक रगड 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 कर नमस्कार करो। सच बताओ तो स्कूल में भी पहुंचते थे तो स्कूल में भी पता नहीं होगा आपको, लेकिन स्कूल में भी असं बोलत डायलॉग बोलत 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 मी तिला पाणी दिलं, त्या बाईला तिने पाणी प्यायलं, मी थांबलो पण माझे डायलॉग चालू होते आणि तिच्याकडनं मी घेतलं। आणि आता ऑडियन्सनी टाळ्या वाजून अजून त्याचा इश्यू करू नये म्हणून न पॉज देता तसंच कंटिन्यू ठेवलं आणि हा एक असा ऍक्ट झाला जो काही घरातला ऍक्ट आहे। पण मी एक गोष्ट सांगतोय, माझा एक मुद्दा म्हणतोय, असेही केसेस झालेत की का कारण माहित नाही का नाही, एक माणूस झोपलाय मला प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी झोपण्याचा, याचा प्रॉब्लेम। देन व्हॉट डू यू डू, यू से आस्क हिम टू गेट अप, व्हॉट डू यू डू, यू नो देर आर सो मेनी थिंग्स। सो अशा वेळी मला असं वाटतं की वी डू स्मॉल ट्रिक्स लाईक वी जस्ट डू समथिंग लाईक दिस अँड वी जस्ट कम हियर अँड वी जस्ट टेक मेक आणि तो जागा होतो आणि तो बघतो तिथपर्यंत काही नाही आणि जस्ट काढलं आम्ही असं फक्त फेकून दिलं। तू जागा होणं महत्वाचं, जागा आणि त्याला काढलंय बाय। खरगपूर कलकत्तामध्ये स्टुडंट्सचं फेस्टिवल होतं, तिथे आय आय टी, तर मोठं त्यांचं थिएटर होतं आणि शो होता मिस ब्युटिफुल। अच्छा, तिकडे गेल्यावर कळलं आम्हाला ते इतके वेडे झाले आहेत बघायला नाटक की 3,000 लोक आत बसली होती, बाहेर अजून 1,000-2,000 लोक बाहेर होती, दरवाजा तोडत होती आणि या सगळ्या आरडाओरडात सुरू कसं करणार नाटक, आणि ते म्हणतात सुरू करा, म्हटलं सुरू कसं करणार। देन व्हॉट आय डीड, मी आलो, आय केम, कर्टन आहे मागे, काय करणार जायला, काय करणार काहीच नाही, बोलायचं तर बोलू का नको बोलू, काय करू, असं चालू आहे चालू आहे। आणि अचानक मला काय झालं माहीत नाही, असं झालं ते बघताय
आता ते बघायला लागले, आता काय करणार. हा हे आणि सत्या वगैरे नंतर हे आहे बघ असं केलं. असं करत मी ना बॉडी पोझिस सुरू केली आणि हळूहळू शर्ट काढला आणि मग मागे बॅक असं करायला लागलो. हळूहळू त्यांना ती आरडाची ना गंमत वाटायला लागली आणि त्यांना म्हटलं नाटक सुरू झालं. हो यू विल नॉट बिलीव यू यू सरप्राईज देम विथ अन ऍक्ट. लक्षात आलं चायला आता शांत झाली. कर्टन असं करून नाटक सुरू केलं आणि ज्या पेसला नाटक सुरू केलं ना त्याच्यानंतर ते 3000 लोक म्हणजे देवर विथ अस. रंगमंचासाठी मला असं वाटतं की मी आलो, ब्लॅकआउट झाला, दॅट्स वेअर फॉर मी थिएटर इज, यु नो, प्रकाश गेला आणि एक योगिक शांती आहे. त्याच्यानंतर येणारं म्युझिक, त्याच्यानंतर येणारा लाईट, त्याच्यात दिसणारा तो सेट, त्याच्यात दिसणारा तो नट, त्याच्यानंतर त्याचं झालेलं भाष्य, तिथून माझ्यासाठी ते नाटक सुरू झालं. मग ते आता कोणाचं नाही आहे. आजही मला थिएटरमध्ये जाऊन किंवा कोणाच्या तालमीला जाऊन बसायला आवडतं. त्याच्यात मी हेवे दवे कसं ठेवणार, त्याच्यात कोणी मला कोणाला मी आवडत नाही. इट इज ओके, व्हॉट डू आय डू. दिनेश ठाकूर एकदा मला बाहेर भेटले होते, म्हणाला तुम्हाला नाटक मी सुना आहे की सेट स्लाइड्स बहुत अच्छे होते. मैंने कहा किसने कहा आपसे, कहता मेरे प्रैक्टिस करा था उसने बोला. मैंने कहा अगर आप आके मुझसे कहते ना नाटक देख के कि नाटक ही बुरा था तो अच्छा लगता, आप आए नहीं. मकान तो माझा सर सरळ म्हणणं असं की तुम्ही बघा आणि सांगा. गुलजार साहेब जेव्हा आले होते तेव्हा ते एवढंच म्हणाले होते की तुमसे बात नहीं करूंगा मैं, नाटक संपलं तुम्हाला एक गले मिलूंगा मैं. क्या बात. आणि मग त्यांनी असं छान मिठी दिली मला आणि ती मिठी राहिली ना बरोबर. असं तुम्ही इमॅजिन करा की सिनेमात तुमची जी कॅरेक्टर्स होती ती इथे पृथ्वीच्या रंगमंचावर अवतरलेली आहेत आणि ती एका पाठोपाठ एक तुम्ही सादर करताय. सत्यामधला वकील मुळे भिकू तू अपन का धंधा समझे सना गुरु नारायण के साथ एक ही आइटम साथ में बजाया. ऐसा क्या हुआ जो तेरा आँख में चुभने लगा है? असल में ना तू अपन का धंधा समझे एक जाएगा तो सब जाएगा. जंगल मतलब दोराय स्वामी कैसा बताए मैं तेरी को. तू मेरे लिए मैं तेरे से बहुत झूठ बोला. मैं दिया जाके बंदूक उसको पर तू समझता है ना मयूर को जान का फिक्र है इसलिए देना पड़ा. स्वदेश मतलब फकीर. मोड़ गलत नहीं होते इंसान गलत होते, रास्ते गलत नहीं होते इंसान गलत होते. डैडी दगड़ी चाल मत. चुकीला माफी नाही. जय शिवना. मला परत एकदा पाया पडायच्या तुमच्या शेवटी. नाही खरंच पाया पडायच्या कारण मला लोकांना सांगायला आवडेल मी माझा धर्म पाळला कारण पॉपकॉर्न पे चर्चा मी करतोय पण पृथ्वीमध्ये नाटकाचा धर्म ज्यांचा आहे आणि पृथ्वीचा धर्म आहे की इथे काही खायचं नाही. त्यांनी पॉपकॉर्नला हात लावला असेल मध्ये मध्ये पण खाल्लं नाही अजिबात. ग्रेट सर सॅल्यूट. पण तू ऍक्टिंग करावीस सर. आणि मला कुठलं नाटक तुम्ही लिहिताय पुढचं? शेक्सपियरचा म्हातारा. मी करू शकतो म्हातारा. तू शेक्सपियर करा. मार मार मारती.